गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज नगरपालिकेच्या निवडणुकीत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली. आता या प्रकरणी तक्रार आणि गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्याकरता न्यायालयाकडे परवानगी मागितली, त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत गोंधळ घातला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू होती. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उठले आणि त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलण्याची मागणी करत सभेत गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवरसकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. मराठवाड्यातील मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून परभणीचा बाजार प्रचलित आहे. या बाजार समितीवर सत्ता मिळवण्याकरता परभणीच्या दिग्गजांनी अभद्र पॅनल स्थापन करून आपली ताकद लावली होती. यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर आणि शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांच्या पॅनलच्या 18 पैकी 16 संचालक आणि एक पुरस्कृत संचालक निवडून आले, तर राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपच्या पॅनलला केवळ एका संचालक पदावर समाधान मानावं लागलं. नांदेड इथले शहीद जवान संभाजी कदम यांच्या गावी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनातर्फे 15 लाखांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा इथे अत्रिक्यांशी लढताना नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरी येथील संभाजी कदम हे शहीद झाले होते. सोलापूरच्या 70,000 विडी कामगारांना रोख पगार मिळत नसल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. पगार कारखानदार बँकेतून पैसे मिळत नसल्यानं कामगारांचा पगार करत नसल्याची बाब समोर आली. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांना घेऊन मोठा मोर्चा काढला. प्रभारी चार्ज असलेले प्रांताधिकारी जगताप यांना निवेदन दिलं. कामगारांना एकीकडे रोजीरोटी मिळत नसताना भाजप नेत्यांकडे मात्र नवीन नोटा सापडत आहेत, तर सहकार मंत्र्यांच्या बँकेच्या सापडलेल्या नोटांचा उल्लेख करत त्यांनी विधानसभेत राजीनामा मागणार असल्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. साईबाबांच्या शिर्डीत एका प्रेमी युगुलानं विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. बुलडाणा इथल्या तरुणानं आपल्या मेहुणीसोबत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ आली आहे. मंगेश गणेशकर गेल्या काही दिवसांपासून मेहुणी श्रेया अवचरसोबत प्रसार झाला होता. प्रेमसंबंधातून त्यांनी पळ काढला होता आणि शिर्डीच्या हॉटेल साई हिरा इथं आसरा घेतला होता. मात्र सकाळपासून रूमचा दरवाजा न उघडल्यानं हॉटेल चालकाला संशय आला आणि त्यानं दरवाजा उघडल्यावर ते दोघंही मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोले तालुक्यातल्या कळस शिवारात रात्रीच्या वेळी बिबट्या विहिरीत पडला. सकाळी सुभाष कातोरे हे त्यांच्या विहिरीवर मोटर चालू करायला गेले असताना त्यांना हा बिबट्या विहिरीत दिसून आला. कातोरेंनी ताबडतोब वनविभागाला संपर्क साधला. बिबट्याला बाहेर काढण्याकरता वनविभागाचे अधिकारी शर्थीचा प्रयत्न करत होते. धुळे जिल्ह्यामधल्या मुंबई आग्रा महामार्गावरती पळासनेरजवळ ट्रकनं तिघांना चिरडलंय. या अपघातात एक अज्ञात चालक चिरडला गेला. सुदैवानं काही जणांच्या ट्रकचा ताबा सुटायच्या लक्षात आल्याने त्यांनी पळ काढला आणि त्यांचा जीव वाचला. अन्यथा अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असता. परभणीत 43 वर्षांच्या महिलेवर मागच्या 6 वर्षांपासून आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या नराधमांनी त्या महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि तिला ब्लॅकमेल करून पैसेही मागितले. क्लिप डिलीट करण्याकरता या 5 जणांनी महिलेला 1.5 लाखांची मागणी केली. मात्र पैसे नसल्यानं या महिलेनं आरोपींना आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत आपली सुटका करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी ती महिला अखेर पोलिसांकडे गेली. पोलिसांनी या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.